नमस्ते मित्रांनो, तर आज आपण बनवणार आहे ब्रेड पिझ्झा. खूपच कमी साहित्यामध्ये आपण ब्रेड पिझ्झाची रेसिपी मी तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करणार आहे. ब्रेड पिझ्झासाठी आपल्याला लागणार आहे ब्रेड, दोन टोमॅटो बारीक चिरून घ्यायचे, दोन कांदे बारीक चिरून घ्यायचे, आणि ह्याच्यासोबत फक्त एवढीच भाजी आहे. ह्याच्यासोबत आपल्याला बटर लागणार आहे, अमूल चीज लागणार आहे, आणि हा पिझ्झा सॉस आहे, पिझ्झा सॉस आणि व्हेज मेयोनीज, हे मेयोनीज पण लागणार आहे. बस एवढ्या इन्ग्रेडियंटमध्ये आपण नाही का एवढ्या साहित्यामध्ये आपण ब्रेड पिझ्झा तयार करूया. चला तर मग ब्रेड पिझ्झा आपण तयार करूया. आधी आपण बटरला बटरचे पीस करून एका बाउलमध्ये काढून घेऊ. चॉपर बाउल घेतलं. चला तर आपण बटर आहे ना असं कट करून बाउलमध्ये काढून घेऊ, जेणेकरून आपल्याला लावायला आहे ना हा सोपा जाईल, खूप लावताना त्रास नाही होणार. हे बघा, हा असा बाउलमध्ये आपल्याला काढून घ्यायचा आहे. आता आपण हे कांदा आणि हा टोमॅटो दोन्ही मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला एकत्र, म्हणजे टाकायला एकदम खूप सोपं जाईल ब्रेडवरती. हे मिक्स करून घेतलं चांगलं व्यवस्थित. आता आपण ब्रेडला, हे ब्रेड सगळे आधी तयार करून घ्यायचे आहेत, त्याच्यानंतर आपण, आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपण हे तव्यावरती बनवणार तवा ब्रेड पिझ्झा. नक्की ट्राय करून बघा सगळ्यांनी. आता सगळ्या याच्यावरती मेयोनीज मी टाकणार आहे, सगळ्यात पहिले मेयोनीज टाकणार आहे आणि मग त्याला सगळीकडं व्यवस्थित लावून घेणार आहे ब्रेडवरती. हे बघा, असं मेयोनीज टाकायचं आहे आणि त्याला पूर्ण ब्रेडला व्यवस्थित कवर करायचं आहे. असं लावलं आणि त्यानंतर त्याला असं पूर्ण स्प्रेड करून घ्यायचं, सगळीकडे लावायचं व्यवस्थित ब्रेडला आपल्या. असं पूर्ण ब्रेडला मेयोनीज व्यवस्थित लावायचे, त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती टाकणार पिझ्झा सॉस. हा हे बघा, असं पिझ्झा सॉस हा सगळीकडे आपल्याला लावून घ्यायचा. तुम्हाला जसं हवं आहे, कमी कमी पाहिजे कमी घ्या, जास्त लावायचं आहे तुम्हाला जर ह्याचा टेस्ट ह्याचे जे प्ले आवडत असेल टेस्ट तुम्हाला, तर थोडं जास्त वापरू शकता तुम्ही. आणि जर खूपच अगदी लहान मुलांसाठी पाहिजे असेल तर थोडं कमी लावा. मग तसं काही हे तिखट लागणार नाही, ह्याच्यात टोमॅटो पण आहे, आपला चीज ॲड होणार आहे त्याच्यावरती, त्यामुळे तो तिखट नाही लागणार. असंच आपण हे सगळ्यांना लावायचं आहे बघा, हे अशा पद्धतीने पूर्ण ब्रेडला चांगलं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे सगळं. आता आपण गॅस चालू केलेला आहे, त्याच्यावर तवा ठेवायचा आहे, बारीक गॅस करूनच ठेवायचा आहे. आता सगळ्या ब्रेडवरती आपण हे टोमॅटो आणि कांद्याचं बॅटर सगळं टाकायचं आहे, हे मिश्रण कमी जास्त तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही टाकू शकता, कमी जास्त जसं पाहिजे तसं तुम्ही त्याच्यावरती टाका. ठीक आहे, असं आपण हे चारही ब्रेड आता रेडी करून घेऊया. आता आपण याच्यावरती चीज ग्रेट करून टाकणार आहोत सगळ्यांवरती. हे बघा, असे सगळे चिटकून एकमेकांना ठेवले ना, म्हणजे चीज वेस्ट नाही जात, व्यवस्थित आपला सगळा याच्यावरती पडतो. खूपच सोपा आहे. तव्याला थोडस बटर लावून घेऊया. तुम्ही कोणता पण तवा वापरू शकता, तसं काही नाही. आणि गॅस बारीकच ठेवायचा आहे, मोठा करायचा नाही आहे. आता एक एक ब्रेड आपण याच्यावरती ठेवणार. हे बघा, हे असे ब्रेड्स आपण याच्यावरती सगळे व्यवस्थित ठेवून घ्यायचे. हे बघा, तवा खूप तापून घ्यायचा नाही आहे, नाहीतर आपले ब्रेड जळण्याची शक्यता असते. ऑलरेडी ब्रेड खूप नाजूक असतात, त्यामुळे तवा तापवायचा नाही. असं ह्याच्यामध्ये आपल्याला बटर सोडायचं आहे, म्हणजे हा बटर हळूहळू मेल्ट होईल आणि आपल्या ब्रेडमध्ये जाईल छानपैकी. म्हणून मी बटरचे असे क्यूब करून घेतलेत, समजलं. आणि मीठ घालायचं नाही आहे, लक्षात ठेवा. याच्या या बॅटरमध्ये काहीच घालायचं नाही, कांदे आणि टोमॅटोमध्ये मीठ बीठ काहीही घालायचं नाही आहे, कारण सगळं आपलं मीठ या बटरमध्ये आहे, चीजमध्ये आहे. आता इथल्याला आपण झाकायचं आहे, 2 मिनटं फक्त झाकून ठेवायचं आहे. जरा झाकण काढून आहे ना ब्रेडला थोडं फिरून घेणार आहे. हे बघा, काय करायचंय, फक्त या ब्रेडला असं फिरवायचंय जेणेकरून हे सगळीकडून व्यवस्थित भाजून निघेल. म्हणजे इकडची बाजू आहे ना ही मध्यभागी आणायची,
आपले ब्रेड जळले नाही पाहिजेत, त्यामुळे ही बाजू मध्यभागी आणायची आणि ही मधली बाजू कॉर्नरला न्यायची. अजून आपल्याला चीज मेल्ट व्हायचं आहे, त्यामुळे त्याला असं एकदा परत फिरून घ्यायचं, नाही तर आपला ब्रेड खालतून जळेल. त्यामुळे हे करणं खूप गरजेचं, म्हणून तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण व्हिडिओ बघा आणि मग घरी ही नक्की ट्राय करून बघा. परत झाकण ठेवूया आपण 2 मिनिटं. आता आपला ब्रेड पिझ्झा झालेला आहे बऱ्यापैकी. हे बघा कसं आपलं चीज सगळं मेल्ट झालेलं आहे, किती छानपैकी. आता ह्याला आपण डिशमध्ये काढून घेऊया. वाव कसलं दिसते. आणि हे 2 कांदे 2 टोमॅटोमध्ये आपले टोटल 12 ब्रेड पिझ्झा तयार होतात. हे बघा बाकीची इथे तयारी केलेली आहे. आता पटापट आम्ही हे सगळे पिझ्झा रेडी करतो. हे बघा अशा पद्धतीने आपला मस्तपैकी ब्रेड पिझ्झा तयार झालेला आहे. सगळ्यांनी नक्की करून बघा आणि मला नक्की कळवा कसं झालं आहे आणि तुम्हाला आवडलं का नाही. खूप कमी आपल्या कमी कमी साहित्यामध्ये हे बनवलेलं आहे. तुम्हाला वाटल्यास त्याच्यामध्ये तुम्ही अजून काही ॲड करायचं असेल, अजून काही टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता. हे बघा असं चीज असं हा मेल्ट झालेला आहे मस्त. धन्यवाद.